आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। यानिमित्त बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक असलेल्या दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी आलेले होते। याशिवाय भारतीय नौदलातर्फे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करण्यात आलेले आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज याच निमित्ताने चैत्यभूमी परिसरात जर आपण पाहिलं तर दादर येथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर चैत्यभूमी इथे असलेल्या परिसरामध्ये पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अभिवादन करण्यात येत आहे। दरवर्षी अशा प्रकारचं आगळं वेगळं अभिवादन जे आहे ते भारतीय नौदलाकडून करण्यात येतं आणि तशाच प्रकारचं अभिवादन जे आहे ते यंदा देखील करण्यात आलेलं आहे। गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या आकाशातून थेट या स्तंभावर आणि या चैत्यभूमी परिसरात जे आहे ते अभिवादनासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केल्या जातात आणि ते अभिवादन जे आहे ते आत्ता करण्यात आलेलं आपण पाहतोय। या हे अभिवादन आगळं वेगळं असं अभिवादन पाहण्यासाठी या ठिकाणी जमलेले अनुयायी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि हा अभिवादन जे आहे ते पाहत असतात। मोठ्या प्रमाणात अनुयायी जे आहेत लाखोच्या संख्येने या ठिकाणी येत असतात आणि हे अशा प्रकारचं अभिवादन जे आहे ते दरवर्षी भारतीय नौदलाकडून करण्यात येतं आणि यंदा देखील अशाच प्रकारचं जे अभिवादन आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळ्या प्रकारचं अभिवादन मानवंदना जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।